या ठिकाणी डॉक्टर निलेश वाघ सर या ठिकाणी आहेत, जे भोसरी आणि पिंपरी चिंचवड पुणे परिसरातील होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. सर, आत्ता सध्या CCHच्या इलेक्शनचं वातावरण आहे, त्या संदर्भात तुम्हाला काय सांगता येईल की कशा पद्धतीने होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न आहेत आणि काय योजना आहेत, काय असायला हव्यात, त्याच्या संदर्भात काय सांगाल? होमिओपॅथिक डॉक्टरांविषयी पाहिलं तर तसं पाहिलं तर काहीच नाही आतापर्यंत, म्हणजे हे झालेलं. तर त्यांना असे बरेचसे गव्हर्नमेंट सर्व्हिसेसमध्ये, हॉस्पिटल्समध्ये, म्हणजे त्यांना एक कन्सल्टिंग वगैरे किंवा हे ते मिळाली पाहिजे. आणि बरेच असे जे EMHचे सर्व्हिसेस वगैरे आहेत ते पण त्यांच्याही, म्हणजे जे काय आहेत त्यांना सहभागी करून घेतलं पाहिजे. जे मोठ्या हॉस्पिटल म्हणजे काय, कोणत्या संदर्भात? गव्हर्नमेंट हॉस्पिटल किंवा PCMC चे YCM म्हणजे थोडक्यात घेतलं, किंवा जे 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 बरेच बेडेड हॉस्पिटल्स वगैरे आहेत. कोणते हॉस्पिटल? आपले PCMC चे जर झाले तर संत ज्ञानेश्वर, निरामय किंवा YCM, DY पाटील असे. या ठिकाणी काय असायला हवं, म्हणजे होमिओपॅथिक डॉक्टरांना चान्स द्यायला पाहिजे तिथं, त्यांची OPD कन्सल्टिंग वगैरे जसं इतर स्पेशलिस्ट लोक आहेत तसं होमिओपॅथिकला पण तिथं एक हे स्पेशल डिपार्टमेंट दिलंच पाहिजे. अजून काय प्रश्न आहेत तुमच्या दृष्टीने? आणि बरेचसे म्हणजे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस हॉस्पिटलला वगैरे, गव्हर्नमेंट फॅसिलिटीज, म्हणजे जे इतर MBBS डॉक्टरांना म्हणजे मिळते किंवा काय वगैरे, तसं ते होमिओपॅथिकला अजून काहीच नाहीये, म्हणजे दुर्लक्षच होते. निश्चितच. धन्यवाद डॉक्टर निलेश वाघ सर, या ठिकाणी तुम्ही होमिओपॅथिकचे जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून मांडले, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.